नमस्कार तुमचं शरलपाई रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत हो आहे आज आपण सिंपल पद्धतीने बेकरी स्टाईल पायनॅपल केक कसं बनवतात हे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने व्हिडिओ एक्सप्लेन केलेली आहे त्यासाठी आपण ही व्हिडिओ स्टार्टिंगमध्ये शेवटपर्यंत बिलकुल स्किप करू नका चला तर मग जास्त विलंब न करता बेकरी स्टाईल पायनॅपल केक बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आम्ही पायनॅपल केक बनवण्याकरिता बेस तयार करून घेत आहोत त्यासाठी मी एका बाउंडमध्ये ॲड करत आहे एक कप इतकं वेनिलाचं प्रेमिक्स अर्धा कप इतकं पाणी आणि एक टेबलस्पून इतकं तेल आता है तीनी करत, है। हे तिन्ही जिनस आपल्या एका स्वॅचलाच्या मदतीने कट अँड फ्लो मेथडने एक्झ्यू करत रिबिम टाईप कन्सेचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो आपण एक मिनटानंतर पाहू शकता मी रिबिम टाईप कन्सेनचं आपलं बॅटर एका डायरेक्शन चालूच बनवून घेतलेलं आहे इतपत आपल्या बॅटरीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हा रेडी बॅटर मी साईडला ठेवून देत आहे आता मी केक बनवण्यासाठी इथे गोलाकाराचा एक केकटिंग घेतलेला आहे केकटीमध्ये मी ऑइलने ग्रीस करून त्यामध्ये बटर पेपर सेट करून घेतलेला आहे जर आपल्याकडे बटर पेपर नसेल तुम्ही एक चमच माहिती मैदा इथे डस्ट करू शकता आता या केकटीमध्ये आपल्याला आपला रेडी बॅटर याप्रमाणे ट्रान्सफर करून द्यायचा आहे केकटीमध्ये बॅटर ट्रान्सफर करून झालं केकटिंगला या प्रमाणे तीन ते चार वेळा टॅप करायचा आहे म्हणजे आपल्या बॅटरमध्ये जे पण एक्स्ट्राचे एअरबल्स आलेले असते ते निघून जातील आणि आपला केक छानपैकी फुलला जाईल आता हा रेडी टी मी साईडला ठेवून देत आहे आता मी केक बेक करण्यासाठी हाय फ्लेमवरती एक पॅन प्रिहीट होण्यासाठी ठेवत आहे पॅन याची कडे घेऊ शकता पॅनच्या सेंटरला मी एक स्टँड याप्रमाणे ॲडजस्ट करून देत आहे आता पॅन मी लीडने कवर करून देऊन दहा मिनटाकरिता पॅन हा प्रिहीट करून घेत आहे पॅन मला प्रिहीट होण्यासाठी ठेवून साधारण दहा मिनटं झालेले आहेत आता मी लीड काढून देत आहे आता मी आपल्या गॅसची फ्लेम मी लो करून देत आहे आता मी पॅनच्या सेंटरला आपला रेडी केकटी याप्रमाणे ठेवून देत आहे आता पॅन आपल्या लीडने कवर करून देऊन केक हा आपला अठरा ते वीस मिनटाकरिता लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे केक बेक होणार ठेवून थे साधा मला वीस मिनटं झालेले आहेत आता लीड काढून मी एकदा केक बेक झाला की चेक करतो आहे वाव हे बघा केक आपला किती चांगल्या प्रकारे फुलून वर आलेला आहे आता मी केक का आपला केक बेक झाला की पाण्यासाठी एका तुथपिकचा वापर करतो तुथपीक नसेल तुम्ही चाकूचा वापर करू शकता तुथपिक याप्रमाणे केकामध्ये डीप काढून काढायची आहे हे बघा तुथपीक आपली पूर्णपणे क्लीन निघालेली आहे याचाच अर्थ आहे की आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून देतोय आता मी आपला केक पूर्णपणे थंड करून घेणार आहे आता मी केकला हायसिंग करण्यासाठी इथे एक पाव इतकी विपक्रीम फेटून घेतलेली आहे जर तुम्हाला परफेक्ट विपक्रीम कसं बनत आहे माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकलाच भेट देऊन तुम्ही आपली परफेक्ट अशी विपक्रीम भेट करू शकता आता ही तयार विपक्रीम मी साईटला ठेवून देत आहे आता मी इथे स्पॉन्ज हा टीनमधून थंड करून घेऊन बाहेर काढून घेतलेला आहे आता या स्पॉन्जच्या आपल्या नेहमीप्रमाणे चाकूच्या सहायताने तीन लेअर कट करून घ्यायचे आहे अर्धी चाकू ही स्पॉन्जमध्ये डीप करून स्पॉंजवरती आपल्याला हात ठेवून गोलगोल स्पॉन्ज फिरवत आपल्याला स्ट्रेट अशी लेअर आपली कट करून घ्यायची आहे हे बघा आपण पाहू शकतो मी फर्स्ट लेअर आपली कट करून घेतलेली आहे वाव हे बघा किती स्पॉन्जला सुरेख अशी जाळी पडलेली आहे यावर ओळखू शकता आपला स्पॉन्ज किती स्पंजी झालेला आहे याचप्रमाणे आता मी सेकंड लेअर देखील कट करून घेत आहे हे बघा आपण पाहू शकता आपली सेकंड लेअर देखील परफेक्टली ले कट झालेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही थर्ड लेअरही पाहू शकता ती देखील एकदम परफेक्टली कट झालेली आहे आता मी इथे केकबोर्ड घेतले केक बोर्डच्या सेंटरला आपल्या थोडीशी याप्रमाणे आप अप्लाय करायची आहे म्हणजे आपला बेस जागच्या जागी सेट राहतो तो ला जात नाही आता केकबोर्डच्या सेंटरला मी आपली सेकंड लेअर आहे ती याप्रमाणे सेट करून देत आहे आता आपल्या लेअरला हे चांगल्या प्रकारे शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे शुगर सिरप मी इथे दोन चमच इतकी पिठी साखर आणि एक वाटी इतका पाण्याने तयार करून घेतलेला आहे लेअरला चांगल्या प्रकारे शुगर सिरपने सोक केल्यानंतर लेअरवरती आपल्याला आपल्या याप्रमाणे क्रीम अप्लाय करायची आहे आता ही क्रीम आपल्या पॅलीच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायची आहे जर आपण मित्रांनो व्हिडिओ इतकं पाहता असाल आणि अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तसं बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका क्रीम स्प्रेड करून झालेली आहे ले आता लेअर वरती आपल्याला ले ले एक टेबल स्पून इतका पायनॅपलचा क्रश अप्लाय करायचा आहे आता हा क्रश आपल्याला विथ द हेल्प ऑफ पॅलेट नाईफने चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा आहे क्रश स्प्रेड करून झालेला आहे आता आपल्या लेअर आपली फर्स्ट वाली डॉम्पेप जी लेअर आहे ती याप्रमाणे उलटी ठेवून द्यायची आहे म्हणजे आपल्याला लेवलिंग करायला इझी जाईल आता सर्वप्रथम आपल्या पॅलेटच्या मदतीने दोन्ही लेअर मधल्या गॅप्रमाणे फिल अप करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या केकची गॅप तर फिलअप होतातच त्याचप्रमाणे आपली केकची हाईट ही इन्क्रीज होते आता ही क्रीम मी पॅलेटच्या मदतीने याप्रमाणे स्प्रेड करून घेत आहे क्रीम स्प्रेड केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या केकची हाईटी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आता आपण जी फर्स्ट लेअर वरती प्रक्रिया केली त्या या वरती देखील आपल्याला करायची आहे सर्वप्रथम लेअरला आपल्याला शुगर सिरप ने सोप करून घ्यायचा आहे लेअरला शुगर सिरप ने सोप केल्यानंतर लेअर वरती आपल्याला क्रीम याप्रमाणे अप्लाय करून द्यायची आहे क्रीम स्प्रेड केल्यानंतर आपल्या लेअर वरती एक टेबल स्पून इतकं पायन क्रश याप्रमाणे टाकायचं आहे व्यवस्थित क्रश स्प्रेड करून झालेला आहे आता लेअर मी आपली थर्ड वाली लेअर आहे ती याप्रमाणे उलटी ठेवून देतोय म्हणजे आपल्याला लेवलिंग करायला सोप्पं जाईल आता या लेअरला आपल्याला सर्व प्रत्येक शुगर सिरप ने सर्व करून घ्यायचं आहे शुगर सिरप अप्लाय केल्यानंतर आपल्याला लेअर वरती एक टेबल स्पून इतकं पायनॅपल क्रश अप्लाय करायचं आहे येथे लेअर वरती एक टेबल स्पूर्ण क्रश टाकणे ऑप्शनल आहे जर तुम्ही होम बेकर असाल तुम्ही नक्की प्रक्रिया करा या स्टेजला आपल्या केकच्या वरती क्रश अप्लाय केल्याने आपल्या ऑर्डरचे चान्सेस हे वाढले जातात कारण की या स्टेपमुळे आपल्या केकची टेस्ट ही इंक्रीज इन्क्रीज होते क्रश स्प्रेड करून झालेला आहे तर केक वरती मी क्रम्बल कोट करणार आहे कोट साठी मी थोडीशी क्रीम आपल्या केक वरती अप्लाय करत आहे क्रम्बलकोटसाठी आपल्याला भरपूर क्रीमची आवश्यकता लागत नाही जस्ट थोड्याशा क्रीमने आपल्या केकला क्रम्बल कोट करायचं असतं टॉपला आपण ज्याप्रमाणे क्रम्बल कोट करून घेतलं त्याचप्रमाणे तुम्ही मी साईडला देखील क्रम्बल कोट करून घेत आहे हे बघा केकला क्रम्बल कोट करून झालेलं आहे आता मी फायनल कोटकरिता क्रीम या केकवरती डायरेक्टली अप्लाय करणार आहे जर तुम्ही बिगिनर असाल किंवा कधी कधी केक करत असाल तर तुम्ही हा केक सर्वप्रथम दहा मिनटाकरिता फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवून द्या नंतरच यावरती क्रीम अप्लाय करा आता मी केकावरती फायनल कोट क्रीम अप्लाय करत आहे सर्वप्रथम मी केकच्या साईडने क्रीम अप्लाय करत आहे जर मित्रांनो आपण माझी व्हिडिओ इतपत पाहत असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तसं बाजूला जे बेल ऐकून ते प्रेस करायला विसरू नका हे बघा पॅलेटच्या च्या मी कडेला क्रीम ही स्प्रेड करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राची क्रीम आहे ती मी काढून घेत आहे आता टॉपवरती अप्लाय करत आहे आता ही क्रीमी पॅलेटच्या मदतीने स्प्रेड करून घेत आहे जर आपल्याला केकला शार्प फिनिशिंग कसं देताय हे माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला भेट देऊन आपण केकला शार्प फिनिशिंग द्यायला शिकू शकता टॉपवरती क्रीम स्प्रेड करून झालेली आहे तर केकच्या ह्याच्यात मी शार्प करण्यासाठी इथे स्कॅपरचा वापर करतोय जर तुमच्याकडे स्कॅपर नसेल तुम्ही पत्त्यातला एक कार्ड घेऊ शकता स्कॅपर जर आपल्या केकच्या साईडला याप्रमाणे टच करून फक्त टर्न टेवर टर्न करायचं आहे हे बघा किती शार्पली आपल्या केकच्या एजेस येत आहेत आता जी एक्स्ट्राची जी क्रीम निघेल ती याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायची आहे आता केकच्या टॉप भागावर जी एक्स्ट्रा क्रीम आलेली आहे ते आपल्या पॅलेटच्या मदतीने याप्रमाणे काढून घ्यायची आहे पॅलेट आपले एकदम क्लीन पाहिजे पॅलेट जस्ट आपल्या एका रोखाकडून दुसऱ्या रोकाकडे एकदम हलक्या हाताने खेचायचे आहे हे बघा मित्रांनो आपण पावशा केकच्या किती के शार्प आपल्या एजेस दिसत आहे आता केकच्या साईडला मी जिगॅग ची डिझाईन करण्याकरिता झिगॅगचाच वापर घेतलेला आहे तो याप्रमाणे एकदम हलक्या हातान टच करून झिग ची डिझाईन आपल्या केकच्या साइडला काढत आहे हे बघा मित्रांनो आपण पावशा केकच्या साईडला खूपच भारी अशी झिग ची डिझाईन आपल्या आलेली आहे आता मी केकच्या साईडला आर्टिफिशियल ड्रिपिंग करणार आहे त्यासाठी मी पायपिंग बॅग मध्ये येलो कलरची ची जेल भरून घेतलेली आहे त्याने आणि या प्रकारे केकच्या साईडला डॉट सोडत जाणार आहे आता मित्रांनो एक झेकझॅक्च्या डिझाईनवरती याप्रमाणे डॉट सोडल्याने ते खूपच सुंदर असे दिसले जातात यालाच आपण आर्टिफिशियल ड्रिपिंग असे म्हणतो जर मित्रांनो तुम्ही माझी व्हिडिओ इतपत पाहत आहात आणि अजून माझ्या व्हिडिओला एक लाईक केला असं लाईक करून घ्या तुम्ही खूप वेळा व्हिडिओ पूर्ण तर बघता बा लाईक करायला विसरून जाता म्हणून आताच पटकनशी एक लाईक करून घ्या हे बघा मित्रांनो आर्टिफिशियल ड्रिपिंगमुळे किती सुंदर असं लुक आपल्या केकच्या साईडला आलेला आहे आता मी केकच्या टॉपवरती देखील आपली येलो कलरची न्यूट्रल जेल या प्रकारे स्प्रेड करणार आहे आता हे न्यूट्रल जेल आपल्या पॅलेटच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायची आहे पॅलेट आपल्या एकदम क्लीन पाहिजे एकदम हलक्या आता न्यूट्रलजेल आपल्याला स्प्रेड करायचे आहे हे बघा मित्रांनो आपण पावशा न्यूट्रल जल मध्ये किती सुंदर असं लूक आपल्या केकला आलेला आहे हे बघा किती सुंदर आपले डॉट्स देखील दिसत आहे आता केकवरती मी डिझाईन काढणार आहे डिझाईन काढण्याकरिता मी पायपिंग बॅगमध्ये स्टार नोजल भरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी स्काय ब्लू कलरची ही भरून घेतलेली आहे त्याने प्रकारे मी आता केकवरती रोजेट काढणार आहे जर मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ इतपत पाहत असाल अजून माझ्या चॅनेल सबस्क्राईब केला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तसं बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका हे बघा स्टार नोजलमुळे किती सुंदर असे रोजेट आपल्या केकावरती येत आहेत तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही डिझाईन केकवरती काढू शकता शेवट केक बनवताना आपली क्रिएटिव्हिटी काम येते वाव हे वा रोजरमुळे किती सुंदर आपला केकला लूक आलेला आहे आता मी सेम नोजरचा उपयोग करून याप्रमाणे मी स्टारची डिझाईन आता आपल्या केकच्या बॉर्डरला काढणार आहे तुम्ही या प्रकारे शेलची डिझाईन देखील काढू शकता बट मी इथे स्टारची डिझाईन काढत आहे मित्रांनो मी आपल्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी इथे सांगून देतो आहे की आपल्या रेसिपी सोमवार बुधवार आणि शनिवार ठीक सकाळी अकरा वाजता अपलोड होत असतात हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता स्टारच्या बॉर्डर किती प्रिटी असा सुंदर लुक आपल्या केकच्या साईडला आलेला आहे आता मी केक वरती लास्ट गार्निशिंग करणार आहे गार्निशिंगसाठी मी इथे येलो कलरचे स्मॉल वाले कॅडबरीज बनवून घेतलेले आहे आता ह्या कॅडबरी मी या प्रमाणे प्रत्येक रोजच्या बाजूला या प्रमाणे लावत जाणार आहे कॅडबरीमुळे आपला केक खाण्यास खूपच सुंदर लागतो जर तुमच्याकडे मित्रांनो या प्रकारे कॅडबरीचा मोल्ड नसेल तर तुम्ही इथे सिंपल स्प्रिंकलर वापरू शकता त्याचप्रमाणे शुगर बॉलचा प्रयोग देखील करू शकता हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता कॅडबरीमध्ये किती सुंदर असा लुक आपल्या केकला आलेला आहे सो आपला बेकरी स्टाईल पद्धतीने केले साधा सिम्पल असा पायनॅपल फ्लेवर केक रेडी झालेला आहे सो कशी वाटली आपल्याला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचप्रमाणे जर रेसिपी आवड रेसिपीला एक नक्कीच लाईक करा तसंच जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तसं जे बेल ऐकून ते प्रेस करायला विसरू नका तसंच तुम्ही पावच्या केकची किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या दिसत आहे तुम्ही हा केक तुमच्याकडे ट्राय करून बघा आणि तुमचे आलेले अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तर वेळात वेगळ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व असे प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार